तुम्हाला मंत्री बनवण्यामध्ये त्यांचा हात आहे, त्यांनी बोट धरून आणलं म्हणून आपण मंत्रिपदापर्यंत. निश्चितपणाने मी आमदार होण्याच्या पहिले मला आठवतं की ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो आणि ज्यावेळेस ते इकडे समाज कल्याण मंत्री असताना यायचे त्यावेळेस हा पुढचा आमदार होईल असं ते भाषणामध्ये सांगायचे. आणि साहजिक आहे त्यावेळेस वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यासारख्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. आणि त्यांचं म्हणणं असेल की मी मंत्री झालो तर आमदार झाल्यावरच माणूस मंत्री होत असतो, त्यामुळे आमदार केल्यामुळेच मी मंत्री झालो निश्चित आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.